नमस्कार, मी मीना हवळ. स्वागत आहे तुमचं आपल्या मीनास मेश्वरी या चॅनलमध्ये. आता आंब्याचा सीझन हा चालू झाला आहे. आंब्याचा सीझन म्हटलं की घरोघरी रोजच्या रोज प्रत्येकजण आंब्याचा रस हा करतातच. मग हा रस कोणी असंच पितं, कोणी चपातीबरोबर पुरीबरोबर खातं. मग आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं आंब्याचा रस कसा करायचा सांगणार आहे. कोणी मिक्सरमध्ये बारीक करून रस काढतं, तर तो मिक्सरमध्ये केलेला जो रस असतो तर चपातीबरोबर खायला एवढा टेस्टी लागत नाही. मी ज्या पद्धतीने दाखवणार आहे, जर ज्या असा रस जर तुम्ही केला तर तो खायला खूप उत्तम लागतो आणि छान टेस्टी बनतो. मिक्सरमधून रस काढायचा असेल आणि जर लाईट नसेल आणि रस करायचा आहे तर कसा करायचा, चला तर मी तुम्हाला दाखवते. मिक्सरमध्ये न करता कसा हा रस बनवायचा. अगदी घट्ट मुट्ट बनतो आणि एकदम परफेक्ट बनतो. तर इथं मी आंबे घेतलेले आहेत. इथं मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यामध्ये पाण्यात भिजत घातलं होतं मी त्यांना अर्धा तास. म्हणजे जो काही त्यातील घाण आहे वगैरे, पावडर वगैरे लावलेली असते, ती निघून जाते. आता आंब्यांचं आपल्याला हाताने अंगठ्याने असं त्यांना प्रेस करायचं आहे. आंबा मऊ करून घ्यायचा आहे आणि वरून त्याचा चीक निघतो. या पद्धतीनं आंबा मऊ करून घ्यायचा आहे. असं केलं तर काय होतं, तर आतूनच आंबा एकजू बनतो. त्यात कोणते जास्त प्रमाणामध्ये गाठी राहत नाहीत. तर असा मऊ आंबा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचे आंबा या पद्धतीनं ओपन करून घ्यायचा आहे. असेच आपण सर्व आंबे मऊ करून घेऊया, त्याचे चीक काढून घेऊ आणि त्याचा त्याला ओपन करून घेऊया. बघा, असा मऊ करून घेतलेला आहे आंबा पूर्णपणे. मोकळा कुईपासून आतील गावा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मगच आपल्याला आंबा ओपन करायचा आहे. आंबा ओपन करून जर आपण दाबा गेलो तर त्यातील रस बाहेर येईल. तर असे सर्व आंबे मी मऊ करून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, तर त्यातील कुई आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे. या पद्धतीनं हळवार दाबून कुई आपण सालीतून रिकामी करून घेऊया. असे सर्व ह्याचं आपण करून घेऊ. त्यातील जो पूर्णपणे गाभा काढून घ्यायचा, त्यातील लाईट नसेल आणि तुम्हाला रस खायचा असेल, मिक्सरचा वापर न करता हा रस खूप मस्त बनतो. तर इथं हाताच्या सहाय्यानं कुईवर जो काही गाभा आहे तो पण अशा पद्धतीनं काढून घ्यायचा आहे. आणि कमी पाण्याचा वापर करून आपण हा रस करणार आहे आणि कमी पाण्यामध्ये रस करणार आहे. त्यामुळं बघा आता आपण कसा करतोय रस. आता आपण हे सर्व कुया रिकाम्या करून घेतलेल्या आहेत. आता ज्या ह्या साली होत्या त्या अशा ओपन करून घ्यायच्या साली पण, आणि त्यातला आपल्याला गाभा काढून घ्यायचा आहे. तर थोडंसं एक कप मी पाणी घालणार आहे आणि दोनदा ह्या साली स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये घेणार आहे. या पद्धतीनं कुच करून आपण त्यातील गाभा काढून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही चमच्याने जरी काढला तरी चालू शकतं. चमच्याने काढण्यापेक्षा आपण थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे त्या पाण्यामध्ये आणि त्या गाभ्यामध्ये पूर्ण एकजीव होऊन जातं. तर आपण पूर्ण साल्यांचं असं साली या पाण्यामध्ये रिकाम्या करून घेतले आहेत. बघा किती मस्त असा त्यातली सालीचा गाभा निघलेला आहे. तो आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्याच पद्धतीनं कुया पण आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत. थोडंसं पाणी घालून इथं पण मी एक कप पाणी वापरलेलं आहे. तर असं स्वच्छ धुवून कुई आपण त्या पाण्यामध्ये घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण जो काही गाभा आहे तो स्वच्छ धुतला जातो, आंबा वेस्ट जात नाही आपला. असंच मी परत एकदा साली आणि कुई दोनदा धुवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. इथे आंब्याची कुई आणि साल पूर्ण स्वच्छ आपण करून घेतलेले आहे, म्हणजे त्यातील सगळा गाभा आपण काढून घेतलेला आहे. आता हे एकजीव करून घेऊ आपण. बघा किती घटसर असा आपला रस झालेला आहे. फक्त दोन ते तीन कप पाण्याचा वापर झालेला आहे. आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये, अगदी टेस्टला किंचित पर. आणि अर्धा चमचा मी इथं सुंठ पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा मिरी पावडर घालणार आहे. हे मिरा पावडर आणि सुंठ पावडर का घालायची, तर आंबा पसण्यास हा जड असतो आणि आपण जेव्हा रस पितो
तर तो आपल्याला बादू नये याकरिता आपल्याला त्याच्यामध्ये सुंठ पावडर आणि मिरा पावडर घालायची आहे। तर सुंठ पावडर आणि मिरा पावडर काय करतं तर पचनास मदत करतं, म्हणून आपल्याला ते त्याच्यामध्ये घालायचं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण घातल्यावर एक त्याला छान टेस्ट पण येते आणि पचनास हलका होतो आपल्याला आंबा। आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, जसं तुमचा आंबा गोड आहे आंबट आहे याच्यावर घालू शकता। तर इथं मी साधारण एका आंब्याकरता 2 चमचे याप्रमाणे 5 आंब्याकरता 10 चमचे साखर घालणार आहे, पण इथं 2 चमचे साखर मी कमीच घातलेली आहे, एवढी साखर ठेवलेली आहे मी, कारण आंबा हा पूर्णपणे गोड आहे त्यामुळे जास्त साखरेचा वापर केलेला नाही आहे। तर आता साखर ह्याच्यामध्ये पूर्ण आपण मिक्स करून घेऊया हलवून। तुम्ही मोठी साखरऐवजी पेटी साखरचा वापर केला तरी चालेल, म्हणजे साखर लवकर विरघळली जाईल। एकसारखं हलवून घेऊया। आता इथं बघा आपला रस किती घट्ट मस्त झालेला आहे आणि थोड्या थोड्याशा गाठी राहिलेल्या आहेत, असं म्हणजे आंब्याचा जो पल्प राहिलेला आहे थोडा थोडासा, तो आपण ज्यावेळी आंब्याचा रस खातो त्यावेळेला मध्ये सुद्धा आता खाली येतो तेव्हा तो खायला खूप छान लागतो। आणि चपातीवर पुरीबरोबर तर याच पद्धतीनं रस खावा, म्हणजे खाण्यास टेस्ट छान येते। तर इथं आपला आंब्याचा रस सर्व्ह करण्यासाठी तयार आहे। हा मी केलेला आंब्याचा रस तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही कसा करता हे पण कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू।